श्री स्वामी समर्थ मी प्रांजली. ज्यावेळी आपल्यावर एखादं मोठं संकट येतं त्यावेळेला घरात एका ठिकाणी शांत बसून आपण आपलं मन मोकळं करतो, रडतो, अगदी हक्काने भांडतो, जोरात बोलतो, रागावून बोलतो. बऱ्याच वेळेला आपली एखादी इच्छा पूर्ण झाली, आपलं एखादं काम पूर्ण झालं म्हणून आपण प्रेमाने काही वस्तू अर्पण करतो किंवा आपण धन्यवाद देतो. ते अशी जागा आपल्या घरातील म्हणजे आपल्या घरातील देवघर आहे. हिंदू धर्मात देवघराला खूप जास्त महत्त्व आहे. ज्या घरामध्ये देवघर नाहीये तर अशा घराला स्मशाना समान आपल्याकडे मानलं जातं, म्हणजे देवघराचं एवढं महत्त्व आहे. आपल्याला जर घर वगैरे काही घ्यायचं असेल, बांधायचं असेल, तर सर्वात अगोदर आपण बघतो की देवघर माझं कुठे बसेल, देवघराला माझ्या योग्य जागा या घरामध्ये या फ्लॅटमध्ये कुठे आहे, कुठे होऊ शकते, हे आपण प्रत्येकजण अगोदर आपल्या मनामध्ये हा विचार येतो. तर देवघर, मग देवघराविषयी, देवपूजेविषयी, योग्य दिशा, दोष, उपाय आणि अजून बऱ्याच साऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. अगदी म्हणजे ए टू झेड तुमच्या मनातल्या ज्या क्वेरीज आहेत, क्वेश्चन्स आहेत, त्याचे उत्तरं तुम्हाला स्वतःलाच या व्हिडिओमध्ये मिळून जातील. सगळ्यात अगोदर म्हणजे खूप मला मागे बऱ्याच वेळेला खूप ताईंनी हा प्रश्न विचारला होता की आमचं देवघर जे आहे ते किचनमध्ये आहे, मग ते योग्य आहे का की अयोग्य आहे. काही म्हणजे आम्ही कुठे ऐकलेलं आहे, कुठे वाचलेलं आहे, पण आमचं रूम एकच आहे किंवा घर लहान आहे, घरात दुसरीकडे कुठेच ॲडजस्ट होऊ शकत नाही देवघराला, मग आमचं देवघर किचनमध्येच आहे. किंवा बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की खाली जागा नाही येत आहे, मग वरती उंच भिंतीला लावलेलं आहे देवघर, मग हे चालतं का? तर बघा, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं, आजकाल एक फॅड आहे की देवघर हे असंच असावं, लाकडीचं असावं, त्यातली त्यात सागवानीचं असावं, संगमरवरीत देवघर जे आहे ते घरामध्ये ठेवू नये, हे देवघर जे आहे ते घरामध्ये ठेवू नये. तर सगळ्यात अगोदर बघा की देवघराला कधीही दोष लागत नाही. देवघर म्हणजे काय? देवांचं घर. ते तुम्ही कुठेही जरी ठेवलं, देव तुम्ही कुठेही जरी ठेवलं, तर ते झालं देवांचं घर. आणि जिथे देव स्वतः साक्षात आहेत, जिथे दररोज पूजापाठ केलं जातं, जिथे त्या देवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे, स्थापना केलेली आहे, त्या जागेमध्ये दोष कसा असू शकतो? हा तुम्हीच विचार करा आणि तुम्हीच मला सांगा. म्हणजे तुमचं देवघर संगमरवरी आहे, तुमचं चौरंगावर आहे, तुमचं पाटावर आहे, तुमचं स्टीलचं देवघर आहे, तुमचं लाकडी देवघर आहे, कोणत्याही देवघरामध्ये तुम्ही देव ठेवले तर त्या देवघरामध्ये दोष कसा असेल? तिथे आपण साक्षात देवांची प्राण प्रतिष्ठा करतोय, मग जिथे साक्षात ब्रह्मांड नायक आहेत त्या जागेमध्ये दोष कसा असू शकतो? म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगते की तुम्ही माहितीसाठी जे व्हिडिओ माझे असतील, अजून कोणाचे असतील, व्हिडिओ माहितीसाठी आपण ऐकावेत. जे ब्लॉग्स असतील, आपण जे गुगल करतो ते माहितीसाठी आपण वाचावं, पण जेव्हा करण्याची गोष्ट येते त्यावेळेला कुठेतरी आपल्या डोक्याचा वापर करावा. प्रत्येक गोष्ट दुसऱ्यांनी सांगितली आहे म्हणून किंवा दुसऱ्यांची ऐकून करायची नसते, ऐकावे जनाचे आणि करावे म्हणाचे मनाचे. बऱ्याच वेळेला ह्या ज्या जुन्या म्हणी आहेत ना, खरोखरच अगदी वाटतं ना, म्हणजे त्या लोकांनी ना खूप विचार करून या म्हणी तयार केलेल्या आहेत. अगदी तुम्ही कोणतीही म्हण काढा, आजकाल ना आपल्यापैकी बऱ्याच लोकांना ती लागू होते त्याच्यामुळे. आणि म्हणजे प्रत्यक्षात आपल्याला त्याचं नुकसान होईल की नाही, भविष्य कोणी बघितले? आपल्याला ना भूतकाळ बदलता येतो, ना भविष्य काय होणार आहे, भविष्यात काय घडणार आहे हे आपल्याला माहीत नसतं. पण आपण काय की असं झालं तर, तसं झालं तर, मग माझं देवघर असं आहे, त्यांनी तसं सांगितलेलं, मी इथे असं वाचलेलं, तिथे असं ऐकलेलं, मग माझं तर असं आहे, मग आता माझ्या आयुष्यात असं होणार, तसं होणार, तसं होणार, हे नुकसान होतात, ते नुकसान होतात, असं. म्हणजे तुम्हाला भविष्यामध्ये काय होणार आहे हे तुम्हाला माहीत नाही आहे, पण तुम्ही स्वतःच स्वतःच्या लाईफबद्दल सगळ्या निगेटिव्ह गोष्टींचा विचार करताय. मग जे तुम्ही वारंवार विचार करताय, म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम, दिवसातला जास्त वेळ, जास्त काळ तुमच्या डोक्यामध्ये सगळ्या नकारात्मक गोष्टी सुरू आहेत, मग 100% भविष्यात नकारात्मक गोष्टी घडणार. का घडणार? की त्या स्वतः तुम्हीच मॅनिफेस्ट केलेल्या आहेत. तुम्हीच ह्या ब्रह्मांडाला, ह्या युनिव्हर्सला सांगितलं आहे की हे दोष होणार, तसं होणार, मग हे असं असलं की असं होतं, मग आमच्या घरामध्ये तसं होतं, मी हे असं ऐकलेलं आहे.
तुम्ही याच्यामध्ये चांगलं काही स्वतःबद्दल बोललेलं आहात का? सगळं निगेटिव्हच बोललेलं आहात. मग जे तुम्ही आज बोलताय ते उद्या तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे. जसं की आज आपण जमिनीमध्ये बी पेरलं, उद्या त्याचं रोपटं उगवणारच आहे, त्याचं झाडात रूपांतर होणार आहे, त्याला फळं फुलं येणार आहेत. त्याच पद्धतीने तुम्ही चांगले विचार असू द्या किंवा वाईट विचार असू द्या, चांगलं कर्म असू द्या किंवा वाईट कर्म असू द्या, तुम्ही जेव्हा ते करताय म्हणजे तुम्ही ते पेरताय. जे आज तुम्ही करताय ते भविष्यामध्ये त्याचं 1000 पटीमध्ये तुम्हाला रिटर्न मिळणार आहे. चांगलं असेल तर चांगलं, वाईट असेल तर वाईट. मग आज तुम्ही निगेटिव्ह थॉट युनिव्हर्समध्ये सोडताय, उद्या तुमच्या आयुष्यामध्ये भविष्यामध्ये निगेटिव्हच होणार आहे. कारण का? तुम्ही निगेटिव्ह पेरलं आहे. त्याच्यामुळे विचार करणं सोडून द्या. तुमची नीड काय आहे? तुमचं घर आहे 1 रूमचं, 2 रूमचं, भाड्याचं, स्वतःचं? काही हरकत नाही. जे देवघर तुमच्या बजेटमध्ये आहे ते देवघर घ्या आणि त्याची आपल्या देवघरामध्ये आपल्या घरामध्ये स्थापना करा. दोष लागत नाही, कारण त्याच्यामध्ये साक्षात आपण आपल्या महाराजांना, ब्रह्मांड नायकाला स्थान देणार आहोत. आणि मग तिथे दोष कसा? हा सगळ्यात पहिला प्रश्न. आता दुसरं येतं ते म्हणजे की किचनमध्ये, मी बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं आहे ताई की किचनमध्ये नसून आहे, मग आमचं तर किचनमध्ये आहे, मग काही प्रॉब्लेम होतो का? तर बघा, आपल्या घरातलं सगळ्यात पवित्र स्थान देवघरानंतरचं कोणतं? ठीक आहे, मी 2 मिनिटं थांबते, तुम्ही सांगा. आपल्या घरातलं देवघरानंतरचं सगळ्यात पवित्र स्थान म्हणजे आपलं स्वयंपाकघर, आपलं किचन. आपल्या स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा देवीचा वास असतो. म्हणजे साक्षात आपलं स्वयंपाकघर हे देवाचं स्थान आहे, देवीचं स्थान आहे. म्हणजे ते पण एक देवाचं घर झालं. आणि मग स्वयंपाकघरामध्ये जर आपण देवघर ठेवलं तर ह्याच्यामध्ये वाव ग कुठं? सगळ्यात पवित्र स्थान तर तेच आहे स्वयंपाकघरामध्ये. आपण कधी चप्पल घालून जात नाही, आपण कधी विना आंघोळीचं जात नाही. एवढी जेवढी आपल्या घरात पवित्रता नसते तेवढी आपण आपल्या किचनमध्ये, आपल्या स्वयंपाकघरामध्ये ठेवतो. आणि मग स्वयंपाकघरामध्ये देवघर ठेवलं तर त्याच्यामध्ये वाव ग कुठं? देवघर कुठेही ठेवा. देव मला तुम्हाला म्हणत नाही की मला इथेच ठेवा, मला तिथेच ठेवा, मला आसन द्या, मला मोठं देवघर द्या, मला वस्त्र घालायला द्या, मला फुलं अर्पण करा, किंवा तुम्ही ह्या वस्तू माझ्यासाठी ठेवा ठेवा, त्या वस्तू ठेवा. नाही, देवाला काय अपेक्षित आहे? फक्त तुमची भक्ती, तुमचा भाव, तुमची श्रद्धा ही महत्त्वाची आहे. पण आज आपण ट्रॅक सोडतोय. आपण मनापासून सेवा, भाव, भक्ती हे बाजूला सोडतोय आणि आपण ट्रॅकच्या दुसरं, हे कपडे आणा देवघरात ठेवा, त्या वस्तू आणा घरामध्ये ठेवा, देवघर असं नाही असं पाहिजे, मग त्याला असेच वस्त्र पाहिजेत, मग त्याला अशाच पायऱ्या पाहिजेत. हो, आणि हे पण खूप फॅड आहे की देवघरामध्ये देवांची पायरीनुसार मांडणी. तुम्ही फक्त यूट्यूबवरती टाका, तुम्हाला भले मोठे खूप सारे देवघरात देवांची पायरीनुसार मांडणी, देवघरात देवांची पायरीनुसार मांडणी. देवांची पायरी ठरवणारे आपण कोण? सगळ्यात मोठा प्रश्न तर हा आहे. म्हणजे मी स्वतः तर त्या लायकीची नाहीये. ठीक आहे, आपण असेल बाबा की अगोदर ही ते देव ठेवावे ते देव, पण 50 वेळा देवांची पायरीनुसार मांडणी, देवांची पायरी. आणि आपण स्वतः सुद्धा ते म्हणतोय, म्हणजे ज्या देवाला तुम्ही सगळं मानताय, मागताय, जो देव तुम्हाला सगळं काही देतोय, तुमच्या इच्छा पूर्ण करतोय. देव वेगवेगळे नाहीत, वेगवेगळे जसं की कृष्ण, राम, स्वामी समर्थ, दत्त महाराज, देवी असतील, ह्या सगळ्या त्यांचे अवतार आहेत. एनर्जी एकच आहे. हे जे सगळे वेगवेगळे आहेत ना, ते अवतार आहेत. देव वेगवेगळे नाहीत, देव एकच आहे. सबका मालिक एक हे देव एकच आहे. फक्त त्यांनी अवतार वेगवेगळे घेतलेले आहेत. मग आपण कोण की इथे हे देव, तिथे ते देव, तिथे ते देव, तिथे ते देव ठेवणारे? नाही. कुठेतरी याचा विचार करा. फक्त सगळेजण एकीकडे वळतात म्हणून आपणही त्याच्यासोबत वाहत जायचं असं नाही. थोडंसं स्वतःचं डोकं लावायचं की आपल्याला काय या वेळेला गरजेचं आहे, आपल्याला ते परवडतं का त्याच्यामध्ये पैसा घालणं, आपल्याला ती गरज आहे का? नाही. आता माझं स्वतःच, मला आता माझं चालू होतं की नाही मला 3 BHK फ्लॅट घ्यायचा आहे, मला 3 BHK फ्लॅट पाहिजे. माझ्या डोक्यामध्ये हे फॅड होतं सध्या. आणि म्हणजे आम्ही घेण्याच्या तयारीत पण होतो,
पण परत कुठेतरी विचार केला की मला आत्ता याची गरज आहे का, एवढ्या करोड रुपयाच्या जवळ या म्हणजे फ्लॅटमध्ये पैसे गुंतवण्याची मला गरज आहे का? विचार केल्यानंतर लक्षात आलं की नाही, मला काहीच गरज नाही आहे. जे माझं आता 2 BHK फ्लॅट आहे, जी माझी घेतलेली जागा आहे, जिथे बांधकाम चालू आहे, हे माझ्यासाठी पुरेसं आहे. परत अजून एका फ्लॅटमध्ये पैसे गुंतवणं मला सध्या त्याची गरज नाही वाटत. मी ते कॅन्सल केलं, मग माझ्या राहत्या घरामध्ये रिनोव्हेशन करून घेतलं, कारण घराला 10-11 वर्ष झाली होती, घर जुनं झालं होतं. म्हणजे काय की मी हे ओळखलं की मला आत्ता गरज कशाची आहे, मला एवढे लाखो रुपये गुंतवण्याची गरज आहे का, नाही आहे गरज, मग मी ते नाही केलं. हां, नाही माझ्या मैत्रिणीने केलं, ह्यांनी केलं, त्यांनी केलं, म्हणून मलाही करायचं ते आहे का योग्य? नाही. आपल्याला या वेळेला त्याची गरज आहे का? नाही. असेल तर करा, नसेल तर तो विषय सोडून द्यायचा आणि काहीतरी त्याच्यातून मार्ग काढायचा, कॉम्प्रोमाइज करायचं. त्या म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की किचनमध्ये देवघर असेल तर काहीही प्रॉब्लेम नाही. आता देवघर कुठे ठेवायचं? तर बघा, देवघर ठेवण्याची योग्य दिशा जी आहे ती ईशान्य दिशा आहे. ईशान्य दिशेला देवी देवतांचा वास असतो असं म्हटलं जातं, म्हणून ती जी दिशा आहे ती देवघरासाठी योग्य मानली जाते. मग आता इथं बऱ्याच जणांचं छोटं घर असतं, हे असतं, ते असतं, मग ईशान्य दिशा प्रत्येक जणच ईशान्य दिशा काढू शकतं का? ईशान्य दिशेला देवघर ठेवू शकतं का? नाही. अगदी माझं स्वतःचं सुद्धा ईशान्य दिशेला नाही आहे, कारण का ते ॲडजस्टच होत नाही आहे, तिथं येतच नाही आहे. मग ते शक्य नसेल ना, काही हरकत नाही, पूर्व पश्चिम ठेवा, काही हरकत नाही. फक्त दक्षिणेला तोंड करून, म्हणजे देवांचं तोंड दक्षिणेला येऊ नये किंवा पूजा करताना आपलं तोंड दक्षिणेला येऊ नये असं ठेवू नका. बाकी तुम्ही घरामध्ये, तुम्हाला जर ईशान्य दिशा मिळत नसेल देवघराला, तर कोणत्याही दिशेला पूर्व पश्चिम ठेवलं तरीही चालेल, काही हरकत नाही. हा याचं पण तुम्हाला उत्तर मिळालं. त्याच्यानंतर पुढचं येतं, म्हणजे मी देवघराचं तर अगोदर क्लिअर सांगितलं आहे की कोणतंही देवघर असलं तरी त्याच्यात आपण देव ठेवतो, त्याच्यामुळे दोष लागत नाही. तुम्हाला संगमरवरी घेणं शक्य असेल ते घ्या, तुम्हाला सागवानी घेणं असेल ते शक्य असेल ते घ्या, तुम्ही फर्निचरचं बनवून घ्या, किंवा तुम्ही चौरंगावर पाटावर देवांची स्थापना केली तरीही चालेल, कारण देवांना आपली सेवा महत्त्वाची आहे, ना की तुम्ही त्यांना कुठे ठेवलं आहे हे महत्त्वाचं आहे. आता त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न येतो, तो म्हणजे तुमचं भिंतीवर वगैरे टांगलेलं देवघर आहे, महादोष आहे, मग हे असं, मग ते तसं, मग ते तसं. शक्यतो आपण खाली देवघर जर तुम्हाला शक्य असेल तर ठेवा, पण नसेलच पण तुम्ही भिंतीला लावले काही हरकत नाही. जेव्हा देवपूजा वगैरे करत आहात तेव्हा मात्र पायाखाली आसन घ्यायचं, त्या आसनावर उभं राहायचं आणि मग देवपूजा करायची. कधीही खाली बसून करू द्या किंवा उभं राहून करू द्या, देवाचं काही करू द्या, खाली आसन घ्यायचं आणि मगच ती गोष्ट करायची. नाहीतर काय केलेली जी आपली सेवा असते, व्रत वैकल्य, जे काही पुण्यफळ असतं ना, ते धरती मातेला जात असतं असं म्हटलं जातं, म्हणून खाली आसन जे आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. आता देवघरामध्ये हे यंत्र असावे, हे असावं, ते असावं, त्याने हे ठेवलं, याने हे ठेवलं, मी इथे ऐकलं, ह्यांनी ते सांगितलं, ह्याला असा फायदा केला, ही सेवा करा, ती सेवा करा. बघा, मी तुम्हाला सांगितलं ना की देव हा एक आहे. तुम्ही कोणत्याही जरी देवाची सेवा केली तरी त्या एका देवाचे जे आहेत ते अवतार आहेत आणि सगळी एनर्जी जी आहे ती एकच आहे. सबका मालिक एक आहे. त्याच्यामुळे अगदी समजा तुम्हाला लक्ष्मी मातेची सेवा करायची आणि तुमच्याकडे पैसे नाही आहेत, तुम्ही ते काय कुंचन सेवा असेल किंवा श्रीयंत्र असेल हे तुम्ही घेऊ शकत नाही, कारण ते तुम्हाला परवडणारं नाही आहे. तुम्ही तुमचं घरच कसं काय भागवता? तुम्ही अगदी तुमच्या देवघरासमोर, भलेही तुमच्या देवघरामध्ये लक्ष्मी मातेचा फोटो नाही आहे, मूर्ती नाही आहे, श्रीयंत्र नाही, काहीच नाही, फक्त तुम्ही एक तुपाचा दिवा लावला आणि तुपाचा दिवा लावण्याची सुद्धा तुमची परिस्थिती नसेल तर अगदी साधा देवासमोर दिवा लावला आणि देवघरामध्ये माझी माता लक्ष्मी आहे, मनातून अगदी माता लक्ष्मी मी तुझ्यासाठी ही सेवा करत आहे, माझ्या घरात धनधान्य ऐश्वर्याची भरभराट होऊ द्या, माझ्या घरामध्ये स्थिर राहा, अगदी मनापासून तुम्ही माता लक्ष्मीचं चित्र डोळ्यासमोर आणून देवघरासमोर बसून प्रार्थना केली, एक दिवा अगरबत्ती लावली आणि श्री सूक्तमचं पठण केलं किंवा लक्ष्मीप्राप्तीच्या ज्या काही सेवा असतात त्यातली कोणतीही सेवा केली तरीसुद्धा तुमची सेवा लक्ष्मी मातापर्यंत पोचणार, तुम्हाला अनुभव येणार, कारण का तुम्ही ती अंतकरणापासून केली आहे आणि तुम्ही अंतकरणापासून लक्ष्मी मातेला तुम्ही साकडं घातलेलं आहे.
लक्ष्मी मातेची तुम्ही सेवा केलेली आहे, मग तुम्ही लक्ष्मी मातेला हाक मारली आहे, लक्ष्मी माता तुमच्या हाकेला प्रतिसाद देणार. मग भले तुम्ही हे यंत्र ठेवा, ते यंत्र ठेवा, सगळे यंत्र घरामध्ये ठेवले आणि धूळ पडत बसली, कशाची सेवा केली नाही, तुम्हाला फायदा होण्याच्या ऐवजी तुमचं नुकसान होईल. कारण का, तुम्ही म्हणजे यंत्र हे देवी देवतांचं आसन असतं आणि ते तुम्ही देवघरामध्ये ठेवताय, तर तुम्हाला त्यांची सेवा करणं होत असेल तर ठेवा, नाहीतर फायदा होण्याच्या ऐवजी नुकसान नसलेले दोष आपल्याला लागतील. कारण त्याच्यावर धूळ पडलेली, त्याच्यावर सेवा कधी न होणं, हे कधी न होणं, मग त्याचा फायदा काय तुम्हाला होणार, दोष लागणार आहेत, हे करू नका. आणि हे यंत्र, त्या वस्तू काही नाही. देवघरामध्ये गणपती बाप्पा, अन्नपूर्णा माता, आपल्या गुरूंचा फोटो किंवा मूर्ती, आपली कुलदेवी, आपलं कुलदैवत बाळकृष्ण आणि आपली शिवशंकर महादेवाची पिंड, हे देव असले शंख घंटी तरीही पुरेसे आहे. आणि तुम्ही बघा, आपले पूर्वीपारपासून फक्त हेच देव आपल्या, आपण आपले जे पूर्वज आहेत त्यांच्याकडे बघितलेले आहेत. हे यंत्र झाले, हे झालं, ते झालं, ते झालं, आजकाल आपण जी आपली जनरेशन आहे त्यांच्या देवघरात दिसते. जे पूर्वापार तुमची आजी, पणजी, तुमचे मामा, मामी ह्यांच्याकडे बघा बरं, असं काही देवघरामध्ये आहे का? नाही. जे पूर्वीपासून चालत आलेले देव आहेत तेच फक्त देवघरामध्ये आहेत. आणि आपण काय केलेलं आहे की पूर्वीपासून चालत आलेल्या ज्या प्रथा आहेत, पूर्वीपासून चालत आलेले जे देव आहेत, त्यांना स्थान आपल्या घरात दिलेलं नाही आहे, बाकी सर्वांना दिले. आई वडिलांना घराच्या बाहेर केलं, आई वडिलांना स्थान दिलं नाही आणि बाकी सगळ्यांना स्थान दिलं, कसं आपलं भलं होईल हो? मग आयुष्यामध्ये संकट नाही येणार, अडचणी नाही येणार, दुःख नाही येणार, तर काय होणार आहे? कारण आपण स्वतःच सगळ्या गोष्टी, ज्या रूढी परंपरा आपल्या याच्यात चाललेल्या आहेत, त्या सोडतोय आणि दुसऱ्यांचा अवलंब करतोय. त्रास आपल्यालाच होणार आहे. त्याच्यासाठी ज्या आपल्या रूढी परंपरा ज्या गोष्टी आहेत त्या अगोदर फॉलो करायच्या आणि नंतर ह्या गोष्टी आल्या. आता परत एक फॅट, वस्त्र, फुलं देवांना असंच पाहिजे, तसंच पाहिजे. देव म्हणतात का हो की मला हेच वस्त्र द्या, मला वस्त्र घातलं तरच मी तुम्हाला प्रसन्न होणार, मला जर वस्त्र दिलं, मला जर फुलं अर्पण केली तरच मी तुमची सेवा करणार. तुम्हाला कधी देवी देवतांनी असं म्हटलं आहे का, मला हाच नैवेद्य दाखवा, मला असं करा? हे सगळं आपण, आपला भाव आपल्याला चांगलं दिसतं आणि आपल्याला चांगलं दिसतं पेक्षा लोकांना कसं चांगलं दिसेल, लोक मला कसं चांगलं म्हणतील, ह्याच्यासाठी आपण या गोष्टी करतोय. म्हणजे सेवेमध्ये लक्ष नाही आहे, स्वतःसाठी सेवा करायची नाही आहे, दुसऱ्यांनी चांगलं म्हणावं म्हणून सेवा करायची. कसे अनुभव येतील, कशा प्रचिती येतील, हे काही करू नका. अगदी एक मूर्ती तुमच्या देवघरामध्ये कुठे पाटावर जे काही असेल त्याच्यावर ठेवा आणि मनापासून सेवा करा. बघा, तुम्हाला अनुभव येणार, प्रचिती येणार, जे काही तुम्ही मागाल तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार. कारण का, तिथे तुमची भक्ती आहे, तिथे तुमची श्रद्धा आहे आणि जे काही तुम्ही सेवा करताय ती मनापासून करताय, अंतकरणापासून करताय. आणि जेव्हा अंतकरण मनापासून देवाला शरण जाऊन आपण काही मागतो, सेवा करतो, तर देवाजवळ आपल्याला काही मागायची सुद्धा गरज पडत नाही. न मागता महाराज सर्व काही देतात.